नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, जे काही कांदा उत्पादक शेतकरी असतील किंवा आपण घरच्या पुरतं कांदा लावतो किंवा लसूण लावतो, तर त्याच्यात मेन प्रॉब्लेम काय होतो की तो जास्त दिवस टिकत नाही, खराब होतो, नासून जातो, असा प्रॉब्लेम होतो. तर त्याला उत्तर असं आहे की तुम्ही सेंद्रिय पद्धतीने जर केलं तर ते टिकण्याचे चान्सेस जास्त असतात. आता याचं उदाहरण लसूण, आम्ही पहिल्या वर्षी रासायनिक खत टाकलं होतं त्याला 2-4 वर्षापूर्वी, तर तो काही जास्त दिवस टिकला नाही. आणि एक वर्षी काय केलं, शेवगा होता, शेवग्याच्यामध्ये लसूण केला होता, त्याला कुठलंही रासायनिक खत टाकलं नाही, तर तो बरोबर 1 वर्ष टिकला. गेल्या वर्षी पण लसूण लावलेला, तो पण बरोबर 1 वर्ष टिकला. आणि ह्या वर्षी पण आम्ही सेंद्रिय पद्धतीने, म्हणजे फक्त शेणाची स्लरी एवढंच टाकतोय, तर कांदे लसणाची पात असो किंवा कांद्याची पात असो इतकी छान झालेली आहे, हिरवीगार काळोखी आलेली आहे. तुम्ही इथून पण बघू शकता, तिथे कांदा लावलेला आहे, म्हणजे हिरवागार असा दिसत आहे. तर सांगायची गोष्ट हीच की सेंद्रिय पद्धतीने केलं तर, म्हणजे कांदा आणि लसूण अशी गोष्ट आहे की जर ती सेंद्रिय पद्धतीने केली ना तर ती भरपूर काळ टिकूही शकते.